Good afternoon, all of you. Sit down, please. Thank you. Enjoy your phone, sit up. माझा काय त्या विचारानंतर काय सांगा ठरवलं नाही आपण काही काय ठरवलं किती मुलांनी ठरवलं की सगळ्यांना मला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे किती मुलींनी ठरवलं काय झालं तरी मी काय करणार आहे ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे किती मुली इथं हात वर का पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे काय माहिती तुम्हाला एम ए बी ए म्हणजे ग्रॅज्युएशन आणि एम ए म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोणते कोणते फॅकल्टी असतात माहिती तुम्हाला दहावी नंतर आपल्याला काहीच माहित नसते दहावी नंतर आपण आकाशात असतो कुठे जायचं आपल्याला कोणाला आंबे खायचे काय कुणाची खायची कोणाला पेरू खायचे कोणाला आंबे खायचे मग सायन्स म्हणजे आंबायचा आणि चिक्कू म्हणजे काय कॉमर्स चिक्कू असत ना कॉमर्स चिकट असत आणि त्याला काय ना आपलं पेरू मग पेरू कुठे असतात ना मग कोणाला खायचे पेरू सांगा बी ए कोणाला व्हायचंय बीएससी कोणाला व्हायचंय अरे सांगा ना सांगा आणि पहिली गोष्ट तुम्ही काही असलं ना सरळ स्पष्ट विचारायचं जो घाबरला त्या हिंदी असते बघा जो डर गया मर गया मग कोण घाबरते चेहऱ्यावर असं घाबरायचं नाही आता मी आलो घाबरला तर तुम्ही तस सरांना घाबरायचं नाही कोण घाबरायचं नाही वडिलांना पण घाबरायचं अरे आई वडिलाला घाबरायचं नाही म्हणजे त्यांचा आदर करा आता मोठं झालं ना त्यात बरंच पाहिलं बरेच लोक आपल्या आई वडिलाला काय करतील मोठं झाल्यानंतर मुली सुद्धा काय करतात मुलाच्या आई वडिलाला बाहेर काढते बरोबर आहे का नाही त्यांची पण आई वडील असते आणि आपली पण आई वडील असते आपण आपल्या आई वडिला बाहेर काढायचं ना हे लक्षात ठेवायचं मोठं झालं काय शिकायचं आई वडिला बाहेर काढायचं आणि चांगलं बोलायचं खरं बोलायचं खोटं बोलायचं आणि चरित्र चांगलं ठेवा त्याचं चरित्र चांगलं आहे त्याला चरित्र म्हणतो आपण जास्त चांगलं चरित्राला काय म्हणतो चरित्र म्हणून आपण स्वामी विवेकानंद चरित्र वाचा शिवाजी महाराज चरित्र वाचा का बरं शिवाजी महाराज किती खोटं बोलले का घाबरले का मग ते चरित्र चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या जिकडे आहेत त्या आपण शिकून घ्यायच्या ज्या वाईट आहेत त्या घ्यायच्या जे जे वाईट आहेत मी सांगत नाही काय काय वाईट आहे माहिती आपल्याला यादी करायची चांगलं चांगलं काय वाईट वाईट काय आज काय काय चांगलं केलं स्काउट गाईडमध्ये काय विचार त्यांना स्काउटचे नऊ नियम माहित तुम्हाला माहित का मग काय तुम्ही स्काउट गाईड ची घेऊ द्यावी ना तुम्ही बघा मी स्काउट गाईड मध्ये काम केलं होत राष्ट्रपती पुरस्कार 3 मुलांना आणि 9 मुलांना राज्य पुरस्कार त्या मुलांची खूप तयारी करून घेतली तर त्यांच्या मुलांचं झालं चांगलं पण स्काउट गाईड मध्ये याच्यामध्ये एनसीसी म्हणजे काय देशभक्ती आहे बरोबर आपल्याला देशभक्ती आवडती का मग आपण आर्मीमध्ये जा नेव्हीमध्ये जा मुली मुलं असं काही म्हणायचं नाही आता मुली सुद्धा पाहते संविधान सगळ्या मुलींनी कार्यक्रम पाहिले पाहिले तुम्ही कुणी कोण पाहिले नाही सगळं समुद्रामध्ये मुली चालल्या पाणबुड्यामध्ये पाणबुड्यात मुली समुद्रा खाली 100-200 ठीक आहे मग चांगला आता अभ्यास करा मग बघा आपल्याला काय काय व्हायचं आहे ठीक आहे
ठीक का लक्ष्य सगळ्याचा ओके ग्लास फ्रूट का